नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र देशमुख आपल्या चॅनल कांडे माणूस वरती आपलं स्वागत करतोय. मित्रांनो, आज 28 तारीख आहे. या दिवशी तर तुम्हाला माहितीच होतं, म्हटलं आज बडी माय येणार आहे. नाशिकला जाऊन आलो. आता तुम्ही बघाल, हे बघा, आता सध्या आपण आहे ना दिंडोरीच्या थोडस पुढं एक ठिकाण आहे, तिथं काहीतरी आलेलो आहे. आणि हे बघा, इथंच एक मित्रांनी नवीन शॉप चालू केलेलं आहे, ऍग्री चायवाला असं काहीतरी नाव आहे. दिंडोरीकडून तुम्ही जेव्हा पुढे याल ना, रंताळ्याच्या पुढं असं काहीतरी दुकान आहे. तुम्ही कधी आलेच ना तर नक्कीच इथं व्हिजिट द्या. आणखी इथं तुम्ही समोर जाऊन बघाल तर हे बघा, सुंदर असं बनवलेलं आहे. आणि आजच त्याचं उद्घाटन करणार आहेत. जर कधी आलेच तर नक्कीच इथं व्हिजिट द्या. आणि हो, तुम्हाला दाखवायचं कारण म्हणजे, एक म्हणजे मी आपल्या मित्राचं दुकान आहे, आणि दुसरं म्हणजे ना इथं ही जी आता ग्रास वगैरे लावलेली डुप्लिकेट आहे, पण मग दिसताना कसं एकदम ओके वाटते. जेव्हा आपण ज्यूस सेंटर चालू करू ना, याचीच काहीतरी आपल्याला झलक आपल्या दुकानामध्ये द्यायची. आणि जेव्हा तुम्ही इथं याल ना, तेव्हा तुमचं मूड नक्कीच फ्रेश होईल. त्याच्यामुळे मग एकदा नक्कीच व्हिजिट. मित्रांनो, आताच आपण सर्वांनी बघितलं, आपण आपल्या मित्राच्या दुकानावरती गेलो होतो. खरं तर कारण त्याच्या मागचं वेगळं होतं. आपण गेलो होतो बडीमा आणण्यासाठी. पण बडीमाचं आता तुम्हाला सांगून देतो, बडीमा ही एक बाईक आहे. हे तर सर्वांनी आता ते कमेंटला मी बघायला सांगितलं होतं, ते बघून माहितच झालं असेल तुम्हाला. तर मग तिथे एक मोठा प्रॉब्लेम झाला. आपण आता शोरूमला गेलो होतो आणि बडीमा ही KTM कंपनीची आहे. त्या शोरूमला गेलो, तिथं गेल्यानंतर त्यांनी आम्हाला एक बाईक दाखवली. आता ती बाईक घ्यायची होती, आम्ही आधीपासून बुकिंग केलं होतं. हे तर मी तुम्हाला सांगितलं, म्हटलं 28 आपली बडीमा येते. आणि तिथं गेल्यानंतर ती गाडी शोरूम मध्ये असताना किती किलोमीटर चालली होती माहिती का? 236 किलोमीटर चाललेली होती. हे पहिलं प्रॉब्लेम. त्याच्यानंतर मग तिथं आणखी आम्ही सांगितलं, म्हटलं त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणे, आमच्या आधी म्हणे दोन बाईक आल्या होत्या जेमतेम दिवाळीच्या सीझन मध्ये. त्या दोन बाईकला ECM प्रॉब्लेम होता. आता ECM काय राहतं याच्यातलं मला थोडं पण काही नॉलेज नाही. पण मग त्यांनी आम्हाला एक तो डिस्प्ले दाखवला, त्या डिस्प्लेवरती थोडस डेंट वगैरे होतं. मग म्हणे तो कस्टमर येऊन आम्हाला बोलायला लागला, त्यांनी कंपनीला मेल वगैरे केले होते. मग कंपनीने आम्हाला जरा हे ते त्यांनी जरा सांगितलं, मग आम्ही पण जरा समजून घेतलं. म्हटलं नाही असू शकतंय, 236 किलोमीटर चाललेली गाडी होती. आम्ही आता जेमतेम 15-20 पोरं गेलो होतो, काही असो दोस्ती कंपनी आपण इतकी भारी कमवली ना की त्यांचं काय सांगावं. त्याच्यामुळे मग त्यांच्यामधलाच एक मित्र होता, काय सांगितलं म्हणे ही गाडी घेतली काय आणि एखादी सेकंड बाईक घेतली काय म्हणे, सारखं झालं ना. मग आणि त्याने जे सांगितलं ना ते मला मनाला असं इथं काळजायला लागलं, खरं आहे की नाही. आता आपण 200-250 किलोमीटर जर ती गाडी चाललेली आहे आणि मग आपण फर्स्ट म्हणजे आपण फर्स्ट ओनर त्या गाडीचं होतोच का बरं, की नाही आपल्याला पहिल्यांदा भेटली बाय ती गाडी, जरा समजू शकता तुम्ही भावना. मग काय करणार मग शेवटी. आणि हे तर झालंच, त्यातलं त्यात आणखी एक मोठा प्रॉब्लेम होता की त्या गाडीचं जे इंडिकेटर होतं ना ते पण थोडं क्रॅक गेलेलं होतं बॅक साईडला. आणखी पुढच्या साईडला बघितलं त्याच्यामध्ये पण जरा गॅप होता. त्यांना सांगू राहिलं, ते सांगते हा म्हणे बदलून देतो. मग त्याला सांगितलं, म्हटलं भाऊ ते इंडिकेटर वगैरे काहीच बदलू नकोस, आम्हाला डायरेक्ट बाईकच दुसरी दे. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं आता म्हणे आता सध्या तर अवेलेबल नाही, तुम्हाला पुढं देतो. आणि हे त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट आता मी तुम्हाला वारंवार सांगत राहतोय, मी जर एखाद्या गोष्टीचा प्लॅन केलं किंवा आमच्या घरच्यांनी एखाद्या गोष्टीचा प्लॅन केला ना तर ती सक्सेस होतच नाही. ते तुम्हाला आता लक्षात आलं असेल. नाही होतो मी असं खोटं वगैरे काही बोलत नाही. मग नाही होत त्याला, आपण काहीच करू शकत. जाऊ द्या, आपल्या मित्राच्या दुकानावरती पण व्हिजिट द्या बरं का. आता आपल्या इकडे तर सहजासहजी कोणी येत नसत, पण नाशिक तर तुम्ही नक्कीच जात असाल. त्या दिंडोरी ते नाशिक तर रस्त्यामध्येच आहे. त्याच्यामुळे मग तिथं नक्कीच व्हिजिट द्या. या व्हिडिओ लाईक करून द्या आणि आपल्या याच कांडी जर्नीमध्ये सहभागी होण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आता एडिटिंग वगैरे करतो आणि अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला उद्या भेटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.